आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 एक्सप्रेस मधून। रत्नागिरीमध्ये जनसेवा ग्रंथालयाच्या माध्यमातून सामूहिक गुढी उभारली गेली आहे। मराठी भाषेचं संवर्धन हाही साहित्यिक गुढी उभारण्यामागचा उद्देश आहे। गेली 3 वर्ष ही गुढी उभारली जाते। बांबूच्या काठीवर ही साहित्याची गुढी उभारली असून त्याला पुस्तकांचं आणि त्याचबरोबर मासिकांचं तोरण बांधून ही गुढी उभारली गेली आहे। नववर्ष स्वागतानिमित्त उल्हासनगरमध्ये भव्य रांगोळी काढण्यात आलेली आहे। गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला या 50 फूट रांगोळी भोवती पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। या दीपोत्सवामध्ये हजारो दिवे लावण्यात आले होते। यावेळी फटाक्यांची आतषबाजी सुद्धा करण्यात आली। दरम्यान यावेळी नागरिकांसाठी भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 एक्सप्रेस मधून। गुढीपाडव्याला साखर गाठींचं वेगळं महत्व असतं। सोलापुरामध्ये साखरहार निर्मितीची मोठी बाजारपेठ आहे। मात्र यंदा साखरहारांच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांना यंदा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। मागच्या वर्षी 50 ते 60 रुपये प्रति किलो मिळणारा साखरहार यावर्षी 100 ते 120 रुपये प्रति किलो इतका झालाय। ठाण्यातील कासार वडवलीमध्ये एक महारांगोळी साकारण्यात आलेली आहे। या रांगोळीमध्ये आझादी का अमृत महोत्सव ही थीम ठेवण्यात आलेली होती। 70 बाय 70 फुटाची ही रांगोळी आहे। यासाठी 500 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला असून ही रांगोळी काढण्यासाठी तब्बल 10 तासांचा वेळ लागलाय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे याला सीबीआयनं पुन्हा ताब्यात घेण्याची शक्यता आहे। कारागृहातील चौकशीला सहकार्य करत नसल्यामुळे कस्टडी चौकशी करण्याची गरज असल्याचा अर्ज सीबीआय मुंबई सत्र न्यायालयामध्ये केलेला आहे। कोर्टानं तो अर्ज स्वीकारला आहे। रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। 14 जून 2022 पर्यंत रश्मी शुक्लांवर कोणतीही मोठी कारवाई करू नये असं न्यायालयानं सांगितलेलं आहे। रश्मी शुक्ला यांनी पुणे आणि मुंबई इथल्या गुन्हे रद्द करण्यात यावे यासाठी याचिका केली होती। गरज भासल्यास 14 जून 2022 आधी सुनावणी घेण्यात येईल असे आदेश न्यायालयानं दिले। कोल्हापुरात बालविवाह लावणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। जवाहरनगर इथं 14 वर्षीय मुलीचा विवाह लावण्यात येत होता। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती मिळताच तक्रार केल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेत हा सर्व प्रकार उघडकीला आणला। औरंगाबादच्या पैठण तालुक्यातल्या पाटेगाव शिवारामध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये बेकायदा वाळू उपसा सुरू होता। या वाळू माफियांवर त्याचबरोबर वाहनांवर मध्यरात्री जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि SP निमित गोयल यांनी कारवाई केली। त्यांनी नदीपात्रामध्ये अवैधरित्या उत्खनन करण्यासाठी आलेले ट्रक जाळून टाकले। सांगली जिल्हा परिषदेसमोरील IDBI बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये भरणा केलेल्या रोख रकमेमध्ये 100 च्या 7 नोटा बनावट असल्याचं उघडकीला आलं। या बनावट नोटा खातेदार वैशाली घाग यांनी बचत खात्यामध्ये भरणा केल्याचा आरोप बँकेनं केलेला आहे। बँकेचे व्यवस्थापक राघवेंद्र कुंदलकी यांनी त्याविरोधात पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आहे। औरंगाबाद शहरामध्ये अवैधपणे गॅस रिफिलिंग सुरू असताना पोलिसांनी धाड टाकली। या धाडीमध्ये घरगुती गॅसमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये इलेक्ट्रॉनिक मोटारीच्या मदतीनं गॅस भरला जात असताना तिघांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी छापा मारून 90 गॅस सिलेंडर्स त्याचबरोबर इतर साहित्य असा एकूण 5,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अमरावतीमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या एका अट्टल चोराला पोलिसांनी अटक केली आहे। या चोरट्याकडून पोलिसांनी चोरीच्या तब्बल 15 दुचाकी जप्त केल्या आहेत। ऑटोडेल व्यवसायाआड बनावट चावीचा उपयोग करून दुचाकी चोरल्या जायच्या आणि याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी कारवाई केली आहे। नंदुरबार शहरातील सुनील कोळी आणि शुभम गांगोले या 2 दलालांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय।
हे दोघे सायबर कॅफेच्या नावाखाली वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन मोटार वाहन परवाना काढण्यासाठी नागरिकांकडून जास्त पैशांची मागणी करायचे. कर्मचाऱ्यांवर दबाव आणून पत्रकार असल्याचं भासवून धमकी देत नापास विद्यार्थ्यांना पास करण्याचा दबाव ते टाकायचे. भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काँग्रेसच्या अनुसूचित विभागाच्या जिल्हाध्यक्षांची तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारींवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळे लोणीकर यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होणार आहे. नैराश्यातून एका रुग्णवाहिका चालकानं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील कोंढा परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे. विक्की मेश्राम असं या व्यक्तीचं नाव आहे. रुग्णवाहिकेच्या कंत्राटदारातून सतत होत असलेला छळ आणि कमी वेतन यामुळे तो तणावामध्ये होता आणि या नैराश्यातून त्याने बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मोदींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणजे एप्रिल फुल दिवस म्हणत राष्ट्रवादीच्या वतीनं मुंबईमध्ये काल आंदोलन करण्यात आलं. वाढती महागाई त्याचबरोबर बेरोजगारी खोटे जुमले या मोदींच्या आश्वासनांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे असं अनोखं आंदोलन यावेळी करण्यात आलं. म्हाडाच्या वतीनं येत्या वर्षभरामध्ये 15,781 सदनिका बांधण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये 4,623 सदनिकांची उभारणी केली जाणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा 2022-23 अर्थसंकल्प नुकता सादर करण्यात आला आहे आणि यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूरच्या बार्शीतील कासारवाडीचे CRPF जवान विठ्ठल खांडेकर यांना जम्मूमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलंय. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालेलं आहे. 1.5 वर्षामध्ये विठ्ठल खांडेकर हे निवृत्त होणार होते त्यामुळे बार्शी तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे. बारामतीमध्ये धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नागरिकांना ताजा त्याचप्रमाणे स्वच्छ आणि निवडक शेतीमाल उपलब्ध व्हावा, शेतकऱ्यांकडून त्यांना खरेदी करता यावा या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या धान्य महोत्सवामुळे घरगुती वापरासाठी वर्षभर लागणाऱ्या गहू, तांदूळ, ज्वारी, कडधान्य थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता येणार आहे. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील हिवरखेड परिसरामध्ये बिबट्याच्या दळकाळ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. हिवरखेड शिवारामध्ये जितेंद्र कोळपकर यांचे 2 एकर शेत आहे. गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या शिवारामध्ये बिबट्याच्या डरकाळ्या ऐकायला येत आहेत याची माहिती वनविभागाला देण्यात आलेली आहे. बुलढाणा वनविभागाच्या पथकानं घटनास्थळाची पाहणी केलेली आहे. त्यामध्ये त्यांना बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. उन्हाळ्याचा कडाका मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. जंगलातील पाण्याचे स्रोत आता आटत चाललेले आहेत आणि त्यामुळे प्राण्यांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. माळशेज घाटामध्ये पाणी टंचाईचे हाल होणाऱ्या माकडाला चक्क पोलीस कर्मचाऱ्यांनी पाणी पाजलेलं आहे. संजय घुडे हे पोलीस कर्मचारी माळशेज घाटामध्ये कार्यरत होते. त्यांनी भर उन्हामध्ये तहानलेल्या एका माकडाला पाणी पाजले.
देशामध्ये आजपासून जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपेज पॉलिसी लागू करण्यात येणार आहे असं केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे आणि या नव्या स्क्रॅपेज पॉलिसीमुळे रस्त्यांवरील अतिशय जुन्या झालेल्या वाहनांपासून सुटका होणार आहे. तसंच ऑटोमोबाईल उद्योगांना सुद्धा चालना मिळेल. त्यासोबतच ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक आणि रोजगाराची शक्यता वाढेल. स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत 2023 पासून सर्व प्रकारच्या अवजड व्यावसायिक वाहनांना फिटनेस टेस्ट अनिवार्य करण्यात येणार आहे. ICICI बँकेनं FD व्याजदरामध्ये वाढ केली असून हे नवीन दर 30 मार्च पासून लागू झालेले आहेत. याचा अर्थ ICICI बँकेमध्ये FD असणाऱ्यांना आता त्यांच्या ठेवीवर जास्त व्याज मिळणार आहे. हे नवे दर 30 मार्च 2022 पासून लागू झाले आहेत. मध्यरात्री रस्त्यावर धावणाऱ्या प्रदीपचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आईचे उपचार घराचा खर्च चालवायचा म्हणून तो मॅकडोनाल्डमध्ये काम करत होता. आता प्रदीपला कपड्यांच्या रिटेल क्षेत्रातील कंपनी शॉपर स्टॉपनं मोठी मदत केलेली आहे. त्याच्या आईच्या उपचारासाठी 2.5 लाख रुपयांचा चेक त्याला देण्यात आलाय. यामुळे प्रदीपला त्याच्या सैन्य भरतीमध्ये होण्याचं स्वप्न साकार होणार आहे. एका रेस्टॉरंटमध्ये उरलेलं अन्न स्टेनलेस स्टीलच्या डब्यामध्ये भरणाऱ्या काकांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. नैना प्रेमनाथ हिने आपल्या वडिलांचा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ पाहिलेल्या सर्वांनी काकांच्या या वागणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. NIA या संदर्भातला मेल आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार आहेत. त्यांच्याकडे 21 किलो RDX आहेत. इतकंच नाही तर या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत आहोत असे ईमेलही ज्यांना केलं आहे त्यांनी म्हटलंय. पहिल्यांदाच भाजपच्या राज्यसभेमध्ये 100 पेक्षा जास्त जागा झाल्या आहेत. अशी कामगिरी करणारा भाजप हा 1988 नंतरचा पहिला पक्ष ठरलाय. राज्यसभेमध्ये भाजपच्या खासदारांचा आकडा 101 झालेला आहे. भाजपचा सहयोगी युनायटेड पीपल्स पार्टी रिपब्लिकन आसाममधून राज्यसभेची 1 जागा जिंकली. आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील 3 राज्यांमधून भाजपनं राज्यसभेच्या 4 जागा जिंकल्यात आणि या भागातून भाजपनं राज्यसभेतील सदस्यांची संख्या वाढवली आहे. फोन लावताना ऐकायला येणाऱ्या कोरोनाच्या कॉलर ट्यून पासून आता आपली सुटका होणार आहे. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशननं सर्व मोबाईल कंपन्यांना ही कॉलर ट्यून हटवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोरोना काळामध्ये गेल्या 2 वर्षांपासून जनजागृतीसाठी ही कॉलर ट्यून सुरू झाली होती. देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूचे 1,335 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्याचबरोबर 52 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 13,672 वर पोहोचली असून देशामध्ये 1,918 लोक कोरोनामुक्त झालेत. गोव्यातील बेट्स पिलानी शिक्षण संस्थेच्या कॅम्पसमध्ये एकाच वेळी 24 कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडालेली आहे. त्यानंतर प्रशासनानं अलर्ट जारी केलेला आहे. कॅम्पसमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसंच ऑफलाईन क्लास स्थगित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे गोवेकरांची चिंता वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशभरामध्ये गव्हाचे भाव सातत्यानं वाढत आहेत. रशिया युक्रेन युद्धामुळे आयात मागणी वाढल्यामुळे गव्हाच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसते. मात्र याच दरम्यान मध्य प्रदेशातून गव्हाच्या दरामध्ये अचानक 200 पेक्षा जास्त घसरण झालेली आहे आणि याचा परिणाम आता इतर राज्यांवर सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.